जालन्यातील वडीगोद्री इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बाळ गोपाळांना तसंच ग्रामस्थांना दूध वाटप करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री इथं बाळ गोपाळांना तसंच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे अत्यंत शांततेनं सुरू आहे. या आंदोलनास महाराष्ट्रातूनही शांततेत सहभागी होण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं होतं. त्यामुळे या आंदोलनात कुठलंही गालबोट न लावता कुठंही अनुचित प्रकार न करता शांततेत दिवसभर बंद पाळण्यात येणार आहे. उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय राजू शेट्टी यांच्याकडून देण्यात आली आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनात कुठेही गालबोट न लावता शांततेत हे आंदोलन यशस्वी करायचे त्यासाठी कुठलीही नासाडी न करता कुठलीही हानी न पोहोचवता आज बाळगोपाळांना व नागरिकांना दूध वाटप करून जालना जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे.